स्टार्ट प्रदूषण ही अत्यंत बिकट व गंभीर समस्या आहे प्रदूषण हे दिवसेंदिवस वाढतच जात आहे प्रदूषण हा जीवनसृष्टीचा फार मोठा आणि भयंकर शत्रू आहे मानवाच्या पाठीमागे लागलेले महाभयंकर विघ्नच आहे प्रदुशन, जल जलप्रदूषण आणि वायू प्रदूषण असे प्रदूषणाचे मुख्य प्रकार आहेत ज्यावेळी नैसर्गिकरित्या केर कचरा सांडपाणी इत्यादी नष्ट करण्याचे प्रयत्न संपतात त्यावेळी प्रदूषणाचा प्रारंभ होतो प्रत्येक घराघरातून उदाहरणार्थ खराब भाजीपाला वापरलेली पाने मोठ्या प्रमाणात हल्ली साखर कारखान्यातून बाहेर पडणारे विषारी वायू मोटारीचा धूर तसेच पाण्यात सोडली जाणारी व वा वाया गेलेली रसायने मोठमोठे कर्णकठोर ध्वनी आणि त्यामुळे होणारे आघात शास्त्रज्ञांनी प्रयोगादाखल केलेले वैज्ञानिक प्रचंड स्फोट याशिवाय ज्याला आपण दिवाळी सण म्हणतो त्या दिवाळीच्या सणात मजा म्हणून शोभेची दारू उडवितो या सर्वांपासून निर्माण होणारे <coughs> दूषित धूर इत्यादी अनेक प्रकारच्या कारणामुळे प्रदूषण निर्माण होते आणि या सर्व बाबींचा परिणाम आज मानवी जीवनावर तसेच सजीव प्राण्यांवर झालेला दिसून येतो औद्योगिक कारणामुळे वायू प्रदूषणाची झपाट्याने वाढ होत असून ते धोक्याची सीमा ओलांडून जात आहे परिच्छेद ज्याप्रमाणे वायू प्रदूषण त्याचप्रमाणे जलप्रदूषण सुद्धा वाढत आहे तसेच ध्वनी प्रदूषणाचाही मानवी जीवनावर तितकाच दुष्परिणाम होत असताना दिसून येत आहे प्रदूषणामुळे केवळ मानव प्राणी आणि वनस्पती यांचीच हानी होते असे नाही तर त्याचबरोबर माती पाणी आणि वातावरण हे देखील दूषित होते मृदा प्रदूषण ही समस्या ही वाढू लागलेली आहे जमिनीची धूप व अति रसायन खतांचा वापर यामुळे ही समस्या वाढू लागलेली आहे परिच्छेद प्रदूषण म्हणजे एक महाभयंकर शापच आहे कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या प्रदूषणाचा परिणाम म्हणून आजारी पडलेल्या व्यक्तींची संख्या रुग्णालयात वगैरे मोठी आढळते प्रदूषणाच्या समस्येवर अत्यंत प्रभावकारी उपाय म्हणजे झाडे झुडपे विशेषतः वने प्रदूषण नियंत्रणाच्या बाबतीत मानवाला मोठ्या प्रमाणावर सहाय्यभूत होत आहेत या बाबतीत वृक्षांचा आपल्याला खूप उपयोग होतो वृक्षांमुळे ध्वनीला अडथळा निर्माण होतो आणि त्याची तीव्रता बऱ्याच प्रमाणात कमी होते सारांश असा की प्रदूषणाचे दुष्परिणाम हा एक भयंकर शाप आहे परंतु त्यावर उपाय म्हणजे अधिकाधिक वृक्षारोपण आणि आपल्या वनांचे संरक्षण व संवर्धन त्यासाठी आज वृक्षांची गरज आहे समज